देशामध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी आली आणि सर्वसामान्य लोकांचे हाल सुरू झाले. अशा परिस्थितीत चिपळूण तालुक्यातल्या डेरवण इथल्या वालावलकर रुग्णालयानं सर्व रुग्णांच्या जखमांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 20,000 पर्यंतचं बिल माफ केलं आहे. आता 500 ते 1,000 रुपयाच्या नोटा सरकारने बंद केल्यामुळे थोडीशी रुग्णांची असुविधा होत असेल, तर ही असुविधा लक्षात घेता वालावलकर रुग्णालयाने अशा लोकांसाठी एक योजना आखली आहे, ज्यामध्ये 15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे येणाऱ्या आणि ज्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी 20,000 पर्यंतची ट्रीटमेंट ही मोफत केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर रुग्णालयांनी सुद्धा वालावलकर रुग्णालयाचा आदर्श घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत. बाळू कोकाटे, माय कोकण, सावर्डा.